दिनांक 11 सप्टेंबर 2022 भारतीय जनता पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण वती विस्तारित कार्यकारिणी बैठक दीपलक्ष्मी सेलिब्रेशन हॉल पिपळा फाटा हुडकेश्वर रोड नागपूर येथे आयोजित केला होता। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करून झाली। जिल्ह्यात मागील वर्षभरात दिवंगत झालेले भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली। संघटन व येणाऱ्या निवडणुकीचे नियोजन या विषयावर डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी मार्गदर्शन केले। जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गजभिये यांनी नागपूर जिल्ह्यामधील भाजपाने केलेली कामे व पुढील येणाऱ्या दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात कराव्याची कामे कार्यक्रमाच्या प्रस्तावामध्ये सांगितली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा करण्याकरिता अहोरात्र परिश्रम केले त्यांचा त्याग विसरून चालणार नाही, याकरिता नवीन लोकांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने जिल्ह्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत करावे असे सांगितले। चरणसिंग ठाकूर यांनी नगर परिषद व नगर पंचायत येथे नवीन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा उपयोग करणे तसेच येणाऱ्या निवडणूक पूर्वतयारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले। आनंदराव राऊत यांनी शेतीविषयक प्रस्ताव मांडून पीक विमा, दुष्काळ, स्वामीनाथन आयोग, माती परीक्षण अशा विविध विषयांवर प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाला सुधीर पारवे, संदीप सरोदे, उकेश चव्हाण यांनी अनुमोदन केले। संघटन मंत्री किशोर रेवतकर यांनी संघटनात्मक आढावा घेऊन येणाऱ्या दिवसात सेवा पंढरवाडाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान व जल हे जीवन राबवण्यात येणार याविषयी माहिती दिली। आमदार टेकचंद सावरकर यांनी मागील सरकारमध्ये झालेले हाल त्रास सांगितला व आता आलेल्या सरकारमध्ये होत असलेले कामे सांगितले। देवराव सोनटक्के यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा अभिनंदनाचा ठराव मांडला असून प्रकाश टेकाडे यांनी अनुमोदन दिले। डॉक्टर राजीव पोद्दार राजकीय प्रस्तावात शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांच्यावर मागील सरकारमध्ये झालेला अन्याय तसेच अवैध रेती उत्खनन या विषयावर भर टाकला। मागील सरकारमधील मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा पाढा वाचला यावर अशोक मानकर, मल्लिकार्जुन रेड्डी, अशोक धोटे यांनी अनुमोदन दिले। या कार्यक्रमाला उपस्थित रमेश मानकर, अशोक धोटे, अजय बोढारे, इमेश्वर यावलकर, संध्याताई गोतमारे, आदर्श पटले, अंबादास उके, दिलावर खान, आस्तिक सहारे, आनंद ठवरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आपण ज्या पंचायत समितीमध्ये आहे, ज्या जिल्हा परिषदेमध्ये आहोत, त्या भागातल्या लोकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। अनेक वेळा आपण निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर आपण उमेदवार बदलतो, काही ठिकाणी आमदार बदलतात, तिकीट बदलतो, जिल्हा परिषदे बदलतात, पंचायत समितीचे बदलतात। याचं कारण असं की लोक आपल्याला जेव्हा फीडबॅक देतात की आमच्या ज्या अपेक्षा होत्या, ज्यांनी आम्ही पार्टीला सपोर्ट केला त्या प्रमाणामध्ये यांना आम्ही निवडून दिलं, पण यांनी आमची कामं नाही दिली। अर्थात काम करण्यामध्ये पण खूप अडचणी आहे। आपलं सरकार असताना असणारी अनुकूलता आणि सरकार नसताना असणारी प्रतिकूलता याची पण अडचण आहे। जे आपले विरोधक होते त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची मुस्कटदारी केली, त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केले, त्यांची कामं होऊ दिली नाही आणि त्यामुळे अनेक लोकांना उपहास आणि अपमान देखील सहन करावा लागला। परंतु हा जो प्रवास आहे, हा जो संघर्ष आहे, हा चालत राहणार आहे, हा आज सुरू झालेला नाही आहे। ज्यावेळी नारायणराव तांदुळकर किंवा आपले संभाजीराव खळदकर किंवा तालाकुले ताई हे 2-3 लोकच आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य होते,